नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं साधक मंडळींचं मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो मंडळी सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा अर्थात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र यामध्ये कोणत्या करायच्या आहेत साधना उपासना मंत्रपाठ या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे दोन हजार तेवीसचा त्याची आपल्याला माहिती कळावी आणि तो व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक मुद्दामून खाली दिलेली आहे तसेच यामध्ये आपण माहिती घेतलेली आहे ती म्हणजे गुढीपाडव्याचे मुहूर्त कुठला कुठल्या मुहूर्तावर गुढी उभारायची आहे गुढी उभारताना कोणता करायचा आहे मंत्रपाठ आणि त्याचा अर्थ नक्की काय होतो आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये या विषयीची माहिती दिलेली आहे तसेच चैत्र नवरात्रामध्ये कोणत्या साधना आणि उपासना करायच्या आहेत त्याविषयीची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये केलेली आहे दिलेली आहे अवश्य हा व्हिडिओ पहा रामरक्षा स्तोत्र कसं सिद्ध करावं चैत्र नवरात्रामध्ये ह्याची माहिती तर अवश्य माहिती करून घ्या यावेळी चैत्र महिना सुरू होतो आहे शुद्ध चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा असणारे बावीस मार्च दोन हजार तेवीस वार बुधवार आणि चैत्र महिन्याची समाप्ती होणार आहे चैत्र अमावस्येला म्हणजेच वीस एप्रिल दोन हजार तेवीस वार असणाऱ्या त्या दिवशी गुरुवार <coughs> ह्या संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा चैत्र नवरात्र रामनवमी हनुमान जयंती <coughs> त्याचप्रमाणे अक्कलकोट स्वामी महाराज यांची पुण्यतिथी ते या सर्व धार्मिक उत्सवाचे महात्म्य सांगणारे व्हिडिओज या आधीच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत त्यांचेसुद्धा आपल्याला ते पाहता यावेत म्हणून लिंक दिलेले आहेत कारण हे व्हिडिओ जुने आहेत अवश्य त्याच्यामध्ये ही भरपूर माहिती आहे आपण ती पाहू शकता चला आता बोलूया या महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून कुठली करायची आहे साधना उपासना आणि मंत्रपाठ तर महिना हा महिना असणारे चैत्र नवरात्रीचा म्हणजेच देवीच्या आणि प्रभू रामचंद्र यांच्या साधना आणि उपासनेचा तेव्हा आपल्याला सुद्धा या महिन्याच्या साधनेमध्ये देवीच्या अलौकिक मंत्र साधनेचं मंत्रपाठ करायचं आहे सामूहिक पद्धतीने हा देवीचा मंत्र दिवसातून कोणत्याही वेळेमध्ये आपण पठण करू शकता करायचा आहे पठण करतेवेळी आपल्या कपाळावरती म्हणजे दोन भुवयांच्या मध्यभागी ज्याला आपण आज्ञाचक्र म्हणतो इथे कुंकू लावून लाल रंगाचं कुंकू हळदीचं कुंकू मिळालं तर फार उत्तम हा मंत्रपाठ केल्यास अतिउत्तम राहील अर्थात ज्यांना जमणार आहे त्यांनी हे अवश्य करावे या संपूर्ण महिन्यासाठी तसेच देवीचं मंत्रपाठ शक्य झाल्यास आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करून मनामध्ये तिची प्रतिमा आणून आपल्या मनामध्ये आपल्या देवीची आपल्या कुलस्वामिनीची संपूर्ण कृपा आणि संपूर्ण आशीर्वाद आपल्यावरती आपल्या, आपल्या कुटुंबावरती आहेत ही दृढ श्रद्धा विश्वास ठेवून हा मंत्रपाठ करायचा आहे म्हणजे एकाच वेळेला व्हिज्युअलाइज करतोय मंत्रपाठ करत आहोत ज्यांना शक्य होईल त्यांनी लाल वस्त्राचं आसन बसायला घेतलं तर अति अतिउत्तम राहील परंतु मंडळी ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नियम पाळायचे आहेत आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त मंत्रपाठ करायचा आहे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही करू शकता मंत्रपाठ कुठल्याही माळेवर आपण करू शकता किंवा काउंटिंग मशीनवर सुद्धा करू शकता कारण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा अर्थात नऊ माळा करता आल्या तर अति उत्तम राहील आता मंत्र कुठला असणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती असलेला मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यई त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यई त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा देवीचा मंत्रपाठ आपल्या या महिन्याच्या उपासना साधना वर्गासाठी असणार आहे काही जणांचं असंही म्हणणं होईल की जर आम्हाला आमची कुलदेवता आमची कुलस्वामिनी कोण आहे हे माहीतच नाही आहे तर मग अशा वेळेला आम्ही कोणाचं स्मरण करायचं तर मंडळी आपल्याला जरी नाव माहिती नसलं तरी आपण अशा वेळेला भवानी माता भवानीचं स्मरण करून हा देवीचा मंत्र पाठ करायचा आहे तुळजाभवानीचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला असेल तो डोळ्यापुढे आणून आपण हा पाठ करू शकतो मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो ते म्हणजे आपल्या उपासना वर्गाला देश विदेशातून साधक मंडळी जोडलेली आहेत असंख्य संख्येने आणि आपण जरीही ही मंत्र उपासना आपल्या घरात बसून एकट्याने करत असाल असं जरी वाटत असलं तरी सर्वांची ही साधना मंत्र ही सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा ह्या साधनेला मिळत आहे हे अवश्य लक्षात ठेवायचं त्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होतो आणि होत राहो हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना मंडळी साधना आणि उपासना यांच्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आपली आत्मिक ऊर्जा वाढायला लागते आणि ह्याची मदत आपल्याला आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये कामामध्ये अडीअडचणीमध्ये या अंतरभावनेतून होतच असते तेव्हा मंडळी अवश्य आपण जे कार्य करता आपण जी मेहनत करता कष्ट करता त्याला साधनेची जोड अवश्य देत जा आणि हा अनुभव घ्या तुम्ही घेत आहातच अशी साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांचं पवित्र साधनेचं ठिकाण सांगली जवळचं नृसिंहवाडी म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबावाडी या ठिकाणी आपण तीन दिवसाचा कार्यक्रम आखला आहेत साधना उपासना आणि मंत्रपाठा करता शिवाय यामध्ये आपण ज्योतिष विषयाचा प्राथमिक अभ्यास सुद्धा करणार आहोत ज्यामध्ये आपण तीन विषय शिकणार आहोत बारा राशींची सखोल माहिती आणि कुंडलीमधील बारा घरं नक्की काय बरं सांगतात आणि नऊ ग्रहांचा आपल्यावरती कसा परिणाम होतो हे तीन विषय आपण अभ्यासणार आहोत आणि असा हा भरगतचा कार्यक्रम आपण मे महिन्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर आपण व्हॉट्सअप करून ही माहिती घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधू शकता सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या फोन नंबरवर मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध देवदेवतांचे स्तोत्र आणि मंत्र संकटित केलेलं पुस्तक अजूनही आपण मागवलं नसेल तर ते आहे चैतन्य लहरी अवश्य मागवू शकता तीनशे एकतीस रुपये पोस्टल चार्जेस पॅकेजिंग सहित आणि परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर अशी पोथी ती म्हणजे सप्तशती गुरुचरित्र सार पोथी अगदी छोटी पोथी एकशे एक्कावन्न सेवा मूल्य आहे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचू शकता ये दोनी कि ही दोन्ही पुस्तकं किंवा यापैकी कोणतंही पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर भारतामध्ये आपण कुठेही असा हे पुस्तक आठवड्याभरामध्ये आपल्याला मिळण्याची व्यवस्था केली जाते यासाठी आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती आपण गुगल पे करून तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसह आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आमचा नंबर मगाशी सांगितलेला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमच्या थमनेलवरती पण असतो आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असतो म्हणजे त्याचप्रमाणे ह्या चैत्र नवरात्रामध्ये जसे आपण दर महिन्याच्या शुभमुहूर्तावर आणि शुभयोगावर वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या हस्ते काही यंत्र रत्न आणि विविध प्रकारचे रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग हे अभिमंत्रित करत असतो सिद्ध करत असतो विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र अशी बऱ्याच प्रकारची यंत्र आपण दरवेळेला अभिमंत्रित करतो फक्त यावेळेला चैत्र पाडवा आणि चैत्र नवरात्र जी सुरू होते या नऊ दिवसामध्ये यावर अधिक विशेष कार्य केलं जातं आपल्यालासुद्धा या यंत्रांची माहिती घ्यायची असेल रुद्राक्षाची माहिती घ्यायची असेल तर आपण व्हॉट्सअप करून मंडळी संपर्क साधू शकता कारण बऱ्याचदा फोनच्या विषयामध्ये कधी फोन लागतो कधी बंद असतो परंतु आमचे टायमिंग्स हे ठरलेले आहेत आपण जर प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज सोडला संपूर्ण माहिती आपल्याला मिळते त्याचप्रमाणे वास्तू आणि कुंडली ह्या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आमचा हाच नंबर आहे मंडळी हा चैत्र महिना आणि हे नवीन वर्ष आपल्याला पुन्हा एकदा समृद्धीचं सुखाचं ऐश्वर्याचं चा, भरभराटीचं चा, चांगल्या आरोग्याचं चा, आणि मनामध्ये ज्या ज्या इच्छा आपण केलेल्या आहेत त्या सगळ्यांची फलप्राप्ती व्हावी अशीच त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया म्हणजे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि अवश्य जाऊन खाली लिंकमध्ये बरेच काही व्हिडिओ आम्ही मुद्दाम देतो आहोत की जे जर आपण पाहिले नसाल तर अवश्य पहा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला भूमिपूजन करायचं असेल वास्तुशांत करायची असेल तर त्याचेही मुहूर्त आपण केलेला व्हिडिओ केलेला आहे गुरुपुष्यामृत योगाचं फार महत्त्व आहे त्याचाही व्हिडिओ आहे आणि हे सगळे व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता आचा महिना आणि ही उपासना आपण सगळ्यांच्या हातून जगदंबेच्या कृपा प्रसाद ही पूर्ण हो हीच प्रार्थना करूया कळावे लोबा असावा धन्यवाद